सावरशाची अध्यक्ष. आज मराठी विश्व कम्युनिटी सेंटरमध्ये आम्ही मराठी विश्व ड्रॉइंग आणि कलरिंग कॉम्पिटिशन ठेवला होता आणि तो पूर्णपणे आमच्या दोन कार्यकारिणीच्या मेंबर्सनी पूर्णपणे छान बघितला. दीप्ती कारखानेस नमस्कार आणि निरंजन मुळे नमस्कार. अ बिग थँक्स टू मिस्टर चेतन वटमवार फ्रॉम ऑल स्टेट इन्शुरन्स सॉमरसेट न्यू जर्सी. त्यांनी हा इव्हेंट पूर्णपणे स्पॉन्सर केला आणि वी आर व्हेरी थँकफुल टू हिम फॉर हिज सपोर्ट ऑफ मराठी विश्व न्यू जर्सी. नमस्कार. आज म्हणजे फेब्रुवारी 5 आपली मराठी विश्वची ड्रॉइंग अँड कलरिंग कॉम्पिटिशन झाली इथे मराठी विश्व सेंटरमध्ये. या कॉम्पिटिशनसाठी 3 एज ग्रुपमध्ये मुलं होती, 5 to 8 years, 9 to 13 years आणि 14 to 16 years. टोटल आपल्याकडे 56 एंट्रीज आल्या होत्या आणि या कॉम्पिटिशनसाठी आपल्याकडे 2 जजेस इन्व्हाइट केले होते, अपर्णा देशपांडे आणि नीलम पडते. तर मला तुम्हाला असं विचारायचं, दोघींनाही असं विचारायचं आवडेल की कसं तुम्हाला वाटलं, काय ज्या ज्या तुम्ही ज्या एंट्रीज बघितल्या, चित्र बघितली मुलांची क्रिएटिव्हिटी, त्यावर तुम्हाला काय वाटलं की कशा प्रकार काय त्यांची क्वालिटी होती, किंवा आपण स्टार्ट विथ यू मे बी. खूप सुंदर होते सगळे आणि काही तर एवढे डिटेल्ड होते की बघत राहावं की वाव हे पण आहे, त्यांनी हे पण काढलंय आणि काही मी कलर्स खूप छान वापरले होते. सो रिअली गुड, छान आहेत सगळे. माझी ही फर्स्ट टाइम जजिंगचा अनुभव मिळाला आणि त्याबद्दल मला मराठी विश्वचे आभार मानायचे आहेत. आणि मुलांनी त्यांच्या वयाप्रमाणे खूपच त्यांच्या ड्रॉइंग्समध्ये क्रिएटिव्हिटी दाखवली, टेक्निक सुंदर दाखवली होती आणि काही चित्र बघितल्यावर लगेच टॉपिक काय आहे विचार करण्याची वेळ येत नव्हती, त्या क्षणी दिसत होतं त्यांनी काय केलेलं आहे. आणि काही मुलांची तर वाईल्ड इमॅजिनेशन फारच सुंदर होती, म्हणजे अगदी कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणजे मी अगदी ह्या मुलांना पण थँक्यू सांगते की त्यांनी इथे येऊन हे केलं, पार्टिसिपेशन केलं आणि त्यापेक्षा त्यांच्या पेरेंट्स आणि एक्झॅक्टली बरोबर, त्यांनी वेळ काढून मुलांना इथे फॉर एव्हरीवन. राईट. आपण तू आता बऱ्याच वर्ष करतेस मराठी विश्वासाठी जजिंग, तर हे जे आपले सब्जेक्ट्स होते त्यावेळेला आपण वेगळे नवीन नवीन प्रकारचे सब्जेक्ट दरवर्षी आयत्या वेळा मुलांना देतो आणि ते 10 मिनिटांमध्ये विचार करून त्याच्यावरची चित्र काढतात, तर काय तुला वाटलं की वाटलं का त्याला कळत होतं हे सब्जेक्ट, वॉज इट रिलिव्हंट, ऑर आणि हा आम्हाला पण फीडबॅक होईल दोघांना पुढच्या वर्षीसाठी की काही चेंज करायला हवं का, सोपे सब्जेक्ट पाहिजे का? सब्जेक्ट चांगले होते, एकदम सोपे देऊन पण उपयोग नाही, कारण दे हॅव टू बी थिंकिंग की काय करायचं वगैरे, त्यांची क्रिएटिव्हिटी बाहेर येण्यासाठी इट्स गुड दॅट वी पुश देम राईट. तर होते, चांगले सब्जेक्ट्स होते अँड आय थिंक दे ऑल गॉट देम. काही तर खूपच विचार करून खूप डिटेल्स ॲड करून त्यांनी खूप छान केलं, सो गुड सब्जेक्ट्स. ओके. आणि सांगायची गोष्ट अशी की ह्या दोघींनी म्हणजे 56 एंट्रीज होत्या, इंडिव्हिज्युअली त्यांनी 56 ड्रॉइंग्स जज केलेले आहेत आणि नंतर त्याचा स्कोर कंपाईल करून विनर झालेले आहेत जे आपल्याला आता समजतीलच. सो मराठी येस. नाही, मी म्हणणार होतो दीप्ती सांगणार त्याला की आपण हे पण केलं की नावं कोणी कोणाची एंट्री आहे हे जजेस माहिती नाही. ऑफकोर्स नोबडी नोज. जजेस judge the drawings, it is just based on the code, so even it's a excitement to know ki kon winners ahet. So we would like to say thank you so much to Aparna ani Neelam on behalf of Marathi Vishwa ya competition sathi judging kela tanni ani number was in a it was a big number, 56 kids individually judge kele. So thank you Aparna ani thank you Neelam. Thank you, it was fun. Thank you, both of you. Yes.